हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट टुडे इज फोर्थ ऑफ डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी अँड टुडे ऑनवर्ड्स वर्ड्स विल स्टार्ट आवर न्यू चॅप्टर दॅट इज नंबर फिफ्टीन यंग ब्रेव्ह हार्ट्स यंग म्हणजे तरुण ब्रेव्ह म्हणजे जे शूरवीर आहेत असे हार्ट्स म्हणजे जे खूप शूरवीर आहेत अशा लहान लहान मुलांबद्दल या लेसनमध्ये माहिती दिलेली आहे ती आपण पाहणार आहोत सी द प्राईम मिनिस्टर प्रेझेंटेड द टू थाउजंड थर्टीन नॅशनल ब्रेवरी अवॉर्ड्स जे आपले प्राईम मिनिस्टर आहे पंतप्रधान जे आहे ते दोन हजार तेरामध्ये म्हणजे दरवर्षीच छोट्या छोट्या मुलांना जे काही असे शूरवीर कामं करतात जे मुलं असे धैर्याची कामं करत असतात त्यांच्यासाठी ब्रेवरी अवॉर्ड्स देत असतात टू ट्वेंटी फाय चिल्ड्रन ऑन फ्रायडे तर दोन हजार तेरा साली पंचवीस मुलांना हा पुरस्कार मिळाला होता शुक्रवार होता चोवीस जानेवारी दोन हजार चौदा टू डेज बिफोर रिपब्लिक डे आपला जो काही रिपब्लिक डे आहे प्रजासत्ताक दिन जो आहे त्याच्या अगोदर दोन दिवस सव्वीस जानेवारीला आपला प्रजासत्ताक दिवस असतो आणि चोवीस जानेवारीला हे ब्रेवरी अवॉर्ड्स मुलांना छोट्या छोट्या मुलांना दिले जातात अमॉंग दिस ट्वेंटी फाय चिल्ड्रन नाईन आर गर्ल्स अँड द भारत अवॉर्ड वॉज कॉन्फर्ड अपॉन एट अँड हाफ इयर ओल्ड माहिका गुप्ता फ्रॉम दिल्ली पंचवीस मुलांमधनं नऊ ह्या मुली होत्या आणि त्यामध्ये त्या मुलीमध्ये सुद्धा भारत अवॉर्ड जो आहे तो देण्यात येणार होता साडेआठ वर्षाची जी, जी माहीिका गुप्ता आहे दिल्लीची तिला देण्यात येणार होता ऑन जून टू थाउजंड थर्टीन तर कशाबद्दल दिला जात आहे आणि काय नेमकं असं घडलं होतं की तिने ती ह्या पुरस्कारासाठी पात्र ठरली तिने असं काय केलं ते आपण म्हणणार आहोत ऑन जून सिक्स्टीन टू थाउजंड थर्टीन सोळा जूनचा दिवस होता दोन हजार तेरामधला माहिका गुप्ता वॉज इन केदारनाथ विथ हर फॅमिली आणि माहिका गुप्ता ही तिच्या फॅमिलीसोबत केदारनाथच्या दर्शनासाठी गेलेली होती सडनली फ्लॅश फ्लड स्ट्रक आणि एकाएकी तिथे पूर आला फ्लॅश फ्लड म्हणजे माती पण त्याच्यामध्ये दगड लाकूड वगैरे सगळं काही त्या पुरामध्ये आलं आणि हे सगळे त्यामध्ये अडकले द एरिया वॉज फिल्ड विथ मडी फ्लड वॉटर आणि जो एरिया होता तो पूर्ण गच्चा भरला कशाने तर मातीचं जे काही पाणी होत त्या मातीच्या पाण्याने पूर्ण एरिया हा भरून गेला माहिका कुड नॉट सी हर पॅरेंट्स और रिलेटिव्ह बट हर्ड हर फोर इयर ओल्ड ब्रदर क्राईंग तिला तिचे पॅरेंट्स जे जी आहे किंवा ते जे नातेवाईक आहे जे सोबत त्यांच्या होते ते कोणीही दिसलं नाही पण तिचा जो चार वर्षाचा छोटा मुलगा म्हणजे भाऊ होता तिचा तो तिला रडताना दिसला माहेका डिड नॉट नो हाऊ टू स्विम माहेकाला पोहता येत नव्हतं शी वॉज हिट विथ स्टोन कॅरीड बाय वॉटर आणि मग तिने काय केलं तर त्या पाण्यामध्ये एक दगड वाहत चालला होता तर तिने त्यावरती जम्प मारली बट ब्रेवली शी वॅडेड आउट टील शी फाऊंड हर ब्रदर अँड ड्रॅग हिम टू सेफ सेफली आणि त्यावरनं मग तिने काय केलं तर तिचा जो भाऊ होता त्याला तिने त्या दगडावरनं ओढून घेतलं म्हणजे दगडावर ती गेली आणि तो ज्या पद्धतीने वाह चालला होता त्याला तिने पकडलं आणि त्याला वरती ओढलं पाण्यातून बाहेर काढलं देर शी हेल्ड ऑन टायटली टू हर ब्रदर फॉर हावर्स आणि कितीतरी तास तिने त्या आपल्या भावाला असंच ओढून धरलं होतं वेन शी सॉ अ लाईट शी वेव्ह फॉर हेल्प आणि जेव्हा तिला लाईट दिसली तेव्हा तिने हा हाका मारल्या वेव केलं म्हणजेच काय तर हाताच्या हालचाली एका हाताने इशारा केला की आम्हाला मदत हवी मदत करा आफ्टर दॅट दे वेअर बोथ रेस्क्यू विथ हर डिटर्मिनेशन and प्रेझन्स ऑफ माइंड आणि अशा पद्धतीने तिने काय केलं तर दोघांचीही त्या जे काही जे संकट होतं त्यातून दोघांची सुटका करून घेतली तिचं जे काही प्रेझन्स ऑफ माइंड होतं त्याचा वापर करून शी सेव्ह हर ओन लाईफ अँड दॅट ऑफ हर ब्रदर स्वतःचाही जीव वाचवला तिने आणि आपल्या भावाचा देखील जीव वाचावला ओघी साडेआठ वर्षाची मुलगी एवढ्या गोष्टी करू शकते तर मग आपण का नाही करू शकत असा प्रश्न पण या ठिकाणी उभा राहतो सी नेक्स्ट पॉइंट ब्रेवरी इज इन डुईंग द राईट थिंग इवन व्हेन वन इज अफ्रेड ब्रेवरी म्हणजे काय तर ती कशामध्ये आहे की वेळेवर तुम्ही ज्या बरोबर गोष्ट करत असतात त्यावेळेस शूरता दाखवणं योग्य आहे इवन व्हेन वन इज अफ्रेड आणि तेव्हा देखील आपण शूर दाखवायची जेव्हा आपल्याला भीती वाटत असते वी बिकम जस्ट बाय परफॉर्मिंग परफॉर्मिंग जस्ट बिकम बाय ब्रेव ॲक्शन्स आपण फक्त ॲक्शन्स करून किंवा फक्त दाखवून किंवा बोलून काही गोष्टी साध्य करू शकत नाही तर आपल्याला काय आहे वी बिकम ब्रेव बाय परफॉर्मिंग ब्रेव ॲक्शन्स आपल्याला शूर बनण्यासाठी शूरवीरतेच्या कृती ज्या आहे त्या करण्याची गरज आहे फक्त ॲक्शन्स करून किंवा फेक ॲक्शन्स करून आपण शूरवीर होऊ शकत नाही शुभम नेक्स्ट संतोष चौधरी फ्रॉम महाराष्ट्र हॅज बिन गिवन संजय चोप्रा अवॉर्ड फॉर हिज एक्झॅम्पलरी करेज महाराष्ट्रातून आणखी एका मुलाला संजय चोप्रा अवॉर्ड मिळालेला होता त्याच्या धैर्याबद्दल ही वॉज ऑन हिज वे बॅक फ्रॉम स्कूल ऑन इलेवन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेल्व अकरा ऑगस्ट दोन हजार बारा रोजी तो त्याच्या शाळेतनं घरी येत होता ही सॉ दॅट अ व्हॅन हॅड बस्ट इन टू फ्लेम्स ऑन द नॅशनल हायवे आणि मग त्यांनी बघितलं की जो नॅशनल हायवे आहे त्या हायवेवरती एक व्हॅन जी आहे ती जळत आहे बस्ट झालेली आहे म्हणजे तिचा तिला आग लागलेली आहे अ क्राऊड हॅड दे वेअर वॉचिंग हेल्पलेसली गर्दी जमा झालेली होती ते सगळे बघत होते पण मदत कोणी करत नव्हतं शुभम रश टू द द्हेकल अँड ट्राय टू ओपन द डोर बट द हँडल वॉज टू हॉट टू होल्ड शुभम जोरात त्या व्हेकलकडे धावला आणि त्यांनी ते व्हेकलचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजाचं जे काही हँडल आहे ते खूप गरम होतं शुभम क्विकली ब्रोक द व्हॅन्स विंडो अँड अनलॉक द डोअर फ्रॉम इन आणि मग त्याने काय केलं की विंडो काच जी आहे ती फोडली आणि आतून हात घालून त्याचं जो डोर आहे ते अनलॉक केलं देअर वेअर टू गर्ल्स इन द व्हॅन आणि त्या ठिकाणी दोन मुली होत्या ही पूल दम आउट ऑफ द बर्निंग व्हॅन अँड सेव्ह देअर लाईफ आणि त्याने त्या दोघींनाही त्या व्हॅनमधून ओढून काढलं आणि दोघींचंही आयुष्य वाचवलं एव्हरी वे इयर नॅशनल ब्रेवरी अवॉर्ड्स आर गिवन टू यंग चिल्ड्रन फॉर दर आउटस्टँडिंग डेट्स ऑफ ब्रेवरी दरवर्षी अशा शूरवीर मुलांना नॅशनल ब्रेवरी अवॉर्ड हा दिला जातो दिस चिल्ड्रन प्रेझेंट इन्स्पायरिंग एक्झाम्पल्स फॉर अदर चिल्ड्रन यू कॅन रीड अबाउट दर ॲक्ट्स ऑफ करेज इन द न्यूज पेपर्स और ऑन द इंटरनेट आणि अशा मुलांचे जे काही गोष्टी आहे तर न्यूजपेपरमध्ये देखील येतात आणि नेटवरती देखील अपलोड केल्या जातात द ब्रेव मॅन इज नॉट ही हू डज नॉट फील अफ्रेड शूर माणूस तो नाही आहे ज्याला भीती वाटत नाही बट ही तो आहे हू कॉन्कर्स दॅट फियर जो त्याच्या भीतीचा सामना करत असतो त्याच्या समोर आलेल्या संकटांचा भीतीचा सामना करतो तो खरा शूरवीर असं कोण म्हटलेलं आहे नेल्सन मंडेला सो टुडे दिस मच विल सी जस्ट रीड द लेसन आजचा होमवर्क काय आहे हा लेसन पूर्ण रीड करायचा आहे ओके हॅव नाईस टेक टेक केअर